कोपरगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करावी यासाठी कोळपेवाडी पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सुरेगाव रोड इथून निषेध मोर्चा काढत शिर्डी लासलगाव रस्त्यावर निषेध सभा घेत रास्ता रोको करण्यात आला. पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी विविध संघटना आणि सर्व पक्ष तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या निषेध मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळत पाठिंबा दर्शवलाय. मुलीसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो. थँक्यू.
तीन दिवसापूर्वी एका 9 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते। त्यानंतर आरोपी फरार आहे। पोलिसांनी तात्काळ नरधामास अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी। वेग वर्तमानाचा।